नाशिक शहरातील सिडको परिसरात गाड्या आणि गाडी सायकल घटली होती. उत्तम नगर परिसरातील शुभम पार्क येथे ही घटना समोर आली. तब्बल 10 ते 12 जणांच्या टोळक्यांनी ही तोडफोड केल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेत अंदाजे 40 ते 50 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. गटात वाद झाला होता. यावेळी मारहाण झाली होती. याचा बदला घेण्यासाठी तसंच परिसरातील दहशत निर्माण करण्यासाठी ही तोडफोड करण्यात आली असल्याचं समजते. दोन राजकीय गटातील वादातून ही घटना घडली असल्याची चर्चा परिसरात होती. तर अवघ्या काही तासात अंबड पोलिसांनी या घटनेतील 3 संशयितांना ताब्यात घेतल्या असून अधिक तपास सुरू.